जुळ्या नगरीमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिक मात्र याबाबत हलगर्जीपणा करीत असल्याचं निदर्शनास येत आहे. देशात सर्वत्र कोरोनासारख्या महामारीने कहर माजवला असताना आता ही महामारी केवळ शहरापुरती मर्यादित राहिली नसून ग्रामीण भागातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याचे चित्र आहे. परतवाडा अचलपूर जुड्यानगरीत वेगवेगळ्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. मात्र वेळोवेळी तयार झालेल्या साखळीला तोडण्यात प्रशासनाला जरी यश प्राप्त झाले असले तरी काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे आता मात्र दिवसेंदिवस या जुड्या शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. परतवाडा येथील सदर बाजार, सायमा कॉलनी, शिक्षक कॉलनी, त्यानंतर सिव्हिल लाईन परिसरात कोरोनाने पाय पसरविलेले दिसून येत आहे. पुन्हा नव्याने एक मोठी साखळी तयार होती की काय याचा धाक सुद्धा परिसरातील नागरिकांमध्ये दिसून येत आहे. असे असले तरी काही नागरिक मात्र निर्भीडपणे नियमांची पायमल्ली करीत असल्याचे वृत्त आहे. प्रशासनाद्वारे या ठिकाणी घोषित करण्यात आलेले कंटेनमेंट झोनला सील करण्यात आले होते. सील करण्याकरिता वापरण्यात आलेले बॅरिकेड सुद्धा लोकांनी स्वतःच हटवून टाकले असल्याने कोरोनासारख्या महामारी बाबतीत परिसरात किती निष्क्रियता व सक्रियता आहे हे सांगण्याची गरज नाही. अशातच अचलपूरला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आता जुळ्या नगरीत सुद्धा सर्वत्र भीतीचे वातावरण दिसून येत आहे. की अमरावतीमध्ये सुरुवातीला, अकोल्याला सुरुवातीला एक आणि दोन रुग्ण जेव्हा आढळले, आज आकडा त्यांच्या कंट्रोलच्या सगळ्याच्या बाहेर गेलेला आहे. रुग्णालयाचे जी सेवा आहे ती कमी पडायला लागली आहे. आपण परतवाडा जर आज आपण जर दुरुस्त झालो नाही, आपण स्वयंस्फूर्तीने जर पालन केलं नाही किंवा ज्या प्रशासनांना आपल्याला सूचना दिल्या त्या पालन केल्या नाही, तर आपण या शहराच्या पाठोपाठ जायला आपला काही वेळ लागणार नाही हे आम्ही या ठिकाणी नमूद असली करत आहे. आम्ही आमच्या वाहनाच्या माध्यमातून, नगरपालिका त्यांच्या माध्यमातून, एलडीओ साहेब त्यांच्या आदेशाच्या माध्यमातून प्रत्येक लोकांना जनजागृती करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. आपण पाहिलं असेल हे सर्व अधिकारी रात्रंदिवस राबून प्रत्येक ठिकाणी भेट देणे, प्रत्येक लोकांना अवेअर करणे, व्यापारी वर्ग असेल, या ठिकाणचा व्यवसाय करणारा असेल, भाजीपाला विक्रेता असेल, हातगाडी विक्रेता असेल, इव्हन प्रशासनानं काय नाही केलं, आपण मास्क लावत नाही तर आपल्यापर्यंत मास्क सुद्धा पुरवले, आपल्याला घालून दिले. आजही लोक आम्ही पाहतो कुणी रस्त्यावर बसलेला असेल तर त्याची तब्येत खराब आहे काय, त्याला मास्क आहे काय, या सर्व गोष्टीची काळजी आम्ही घेत आहोत. आपल्याला कदाचित दिसणार नाही 24 घंटे ही जेव्हा यंत्रणा राबते आपल्यासाठी, आणि त्यात जर असा काही प्रकार झाला तर निश्चितच ती व्यवस्थित गोष्ट नाही आहे. आपण मी एक आपल्याला सांगू इच्छितो की मी एक व्यक्ती, मी माझा रक्षक आहे. पुन्हा मी रिपीट करतो, मी माझा रक्षक आहे, मी माझ्या कुटुंबाचा रक्षक आहे, आणि मी माझ्यासोबत माझे 5 मित्र हे सुद्धा अवेअर करलं तर निश्चितच आपण पूर्ण शहर आपण या संक्रमित होण्यापासून वाचवू शकतो. आणि आता ही गरज आलेली आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतः या प्रशासनाला मदत करणार नाही तोपर्यंत आपण ही चेन ब्रेक करू शकणार नाही. आता तरी सुधरा, आणि बिलकुल आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहा तुम्ही, आता गणेशोत्सव आहे, ईद आहे, हे सर्व सण व्यवसाय जिथे एकत्र येण्याचे आता भरपूर आपल्याला चान्सेस आहे. कृपया ह्या संभाव्य धोका लक्षात घेता आपण सर्व आपल्या ज्या धार्मिक भावना असेल त्या आपण ठेवा, आपण जी श्रद्धा असेल ती पालन करा, पण त्याचबरोबर जे काही आपल्याला नियम, ज्या काही आपल्याला अटी सांगितलेल्या आहेत त्याचेसुद्धा पालन करा हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरं, जे लोक संपर्कात आले, जे लोक आता काही आपल्याला पॉझिटिव्ह आढळले त्यांना दूर करू नका, कारण शेवटी ती वेळ कोणावरही येऊ शकते. त्याला दूर करू नका किंवा ते घर दूर केलं आहे असं समजू नका. त्या तो आपल्याला जे व्यक्ती आहे, जेवढी मदत आपल्याला त्या कुटुंबाला किंवा त्या एरियाला करता येईल ती करा. त्याचबरोबर जर कोणी लोक त्यांच्या संपर्कात आले असेल तर स्वयंस्फूर्तीने तुम्ही तुमची तपासणी करून घ्या, कारण एक जर तो व्यक्ती पॉझिटिव्ह आला असेल, त्याच्या संपर्कात आलेला जर पॉझिटिव्ह असेल तर तो इतर लोकांना पॉझिटिव्ह करू शकते. ही भावना डोक्यात ठेवून तुम्ही सुद्धा तुमची तपासणी करून घ्या. तपासणी करण्यात काही हरकत नाही. आता आपण एक पाहिलं असेल की सरकारी ठिकाणी तुम्ही प्रायव्हेटही करू शकता, आणि जर आपण तुम्ही तुमचं नाव दिलं तर ती व्यवस्था होऊ शकते. एक लक्षात घ्या, प्रत्येकाला हुशार करा. ही माझी ड्युटी आहे, ही नॅशनल ड्युटी आहे, ही माझी स्वतःची जबाबदारी आहे. मी माझी या माझ्या देशाप्रती, माझ्या राष्ट्राप्रती, माझ्या शहराप्रती ही माझी भूमिका आहे. ही खंबीर भूमिका तुम्ही घ्या, आणि मी माझा रक्षक आहे हीच भूमिका ठेवा. पुनश्च मी तुम्हाला आवाहन करतो की आपण लोकांनी कायद्याचे पालन करा, आणि मी माझा रक्षक आहे हे सतत स्मरणात ठेवा. धन्यवाद. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.